सोडल्या गेलेल्या आहेत, त्या म्हणजे राज्याच्या मंत्री परळीच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे. थेट त्यांच्याकडे जाऊया. पंकजाताई, झी 24 तासमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि विषय असा आहे की तुम्ही मतदान करून मतदान केंद्रामध्ये बाहेर पडलात नाथरामध्ये. मला आठवत आहे 2014 लोकसभेला मुंडे कुटुंबियांबरोबर मी सुद्धा तिथं माझ्या ड्युटीवरती होतो, मुंडे साहेबांना फॉलो करत. आणि 2014 ती लोकसभा निवडणूक मला आजही आठवते. पोलिंगच्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी मी गोपीनाथ मुंडेंसोबतच किंवा त्यांच्या मागे मागे वार्तांकन करत फिरत होतो नाथरामध्ये. तेव्हा तुम्ही मतदान केलं होतं, आजही तुम्ही मतदान तुमच्या निवडणुकीसाठी केलेलं आहे. तर प्रश्न असा आहे की जो काही प्रकार 2 दिवसापासून परळीमध्ये चाललेला आहे तो काही योग्य नाही झालेला आहे. म्हणजे असे प्रकार होऊ नयेत, निर्णायक क्षणी होऊ नयेत, त्याचा परिणाम हा निवडणुकीवर पडतो. आणि विशेषतः त्यातनं ज्या यातना आहेत किंवा ते दुःख आहे ते सर्वांनाच भोगावं लागतं. झाला प्रकार काही योग्य झाला नाही असं संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे. पंकजाताई, नेमकं काय योग्य नाही झालं आपल्याला म्हणायचं आशिष? नाही, जी काही बाब पुढे आलेली आहे, धनंजय मुंडे यांचं वक्तव्य असेल, तुमचं न बोलणं असेल या विषयावरती, आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा भोवळ आली आणि मग त्याची बातमी झाली, नंतर पुढे जी काही बातमी आली, आम्हाला असं दिसलं की यावरनं मग उलटसुलट चर्चा होते. बहीण भावांमध्ये वाद आहेत किंवा ते वाद जाहीरपणे बाहेर आलेले आहेत, अशा वेळी ब्लेमगेम सुरू होतो. पण तरीसुद्धा कोण चुकलंय हे सुद्धा पुढं आलं पाहिजे. आणि तुम्ही तर अटकेची मागणी केली आहे, गुन्ह्याची मागणी केलेली आहे, तुम्हाला एवढं दुःख काय झालेलं आहे आणि काय लागलंय? कारण झाला प्रकार हा अश्लाघ्य होता किंवा आक्षेपार्ह तर होताच होता, पण तुम्हाला तो पटलेला नाही, तितकी तडक जाण्याची किंवा तेवढा राग येण्याचं कारण काय? मला नाही, मला 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 पटणार नाही, कारण मी एक धरणदास स्त्री आहे. पण मला असं वाटतं की कोणत्याही स्त्री ज्यांचे बाईट्स माझ्या विरोधात चालले त्यांच्याही घरातल्या नाती मुली सुना त्यांना जर विचारलं की हे जे वक्तव्य माझ्या विरोधकांनी केलं आहे ते वक्तव्य कोणत्या भाषेमध्ये सभ्य भाषेमध्ये चालून जातं, पण मी मी चक्कर येऊन पडले वगैरे ह्याच्यावर मात्र इतका राष्ट्रवादीनी घृणास्पद टीका केली आहे की जेव्हा ॲक्च्युली माझी सभा झाली होती म्हणजे तिथे मीडिया पण उठून गेला असावा त्या पिरियडमध्ये जेव्हा माझी मला ही माझी तकलीफ म्हणजे चक्कर आली. आणि त्या मी तर ब्लेम गेम काहीच केलं नाही, माझं वाक्य शोधून दाखवा की मी काही म्हणले की मला मी याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं ना, मी येऊन रडले मीडियासमोर, मी काहीच केलं नाही आहे. पण माझ्या आणि मी कुठलाही गुन्हा दाखल केला नाही आहे, हा गुन्हा लोकांनी दाखल केला आहे. जोपर्यंत मी चक्कर येऊन पडले, माझं विरबी हे 57% डाऊन झालं होतं आणि मी तुम्ही जर बघितला तो व्हिडिओ तर मी ऑलरेडी खूप घामाघूम होत होते, अजूनही माझी तब्येत नॉर्मल नाही आहे. आणि मी तेव्हा जेव्हा चक्कर येऊन पडले त्याच्यानंतर मला गोळी देऊन डॉक्टरांनी झोपवलं, जोपर्यंत मी उठले तोपर्यंत हा सगळा प्रकार झाला. खूप त्रास झाला, मला माहीत नाही कोणत्या भाषेत आपल्या बहिणीला असं बोलणं की कोणीही येऊन तिला काय त्यांनी जे शब्द वापरले हे कुठल्या भाषेत आणि कोणत्या संस्कृतीने कोणत्या मर्दाला आणि त्याच्या परिवाराला आवडतात मला याची कल्पना नाही. आज दुर्दैव आहे, सर्वे सर्वा नेते राज्याचे स्वतःला जाणता राजा म्हणून घेतात त्यांनी सुद्धा या विषयाची टीका केली. मला फार आज वाईट वाटलं, आज मुंडेसाहेब जिवंत असते आणि सुप्रियाच्या बाबतीत असं झालं असतं तर त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला असता आणि त्यांनी सांगितलं असतं की हे शरमनाक आहे. पण ज्या घाणेरड्या भाषेमध्ये धनंजय बोलला त्याच्याबद्दल मला राग काय कोणालाही राग येईल? आणि त्याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही, कारण राजकारणाचा मला आता अंदाज बांधता येत नाही. मी शेवटच्या सभेत लोकांना मतदानही मागितलं नाही, मी लोकांना हात जोडून म्हटलं की ह्या घाणेरड्या राजकारणातून तुम्ही तरी मुक्त व्हा नाही तरी मला तरी मुक्त करा. आज राजकारणामध्ये कलियुग आहे आणि कलियुगात कोणाचा विजय होणार आहे हे मला माहीत नाही, पण जे झालंय ते कुठल्याही युगात चुकीचं आहे आणि त्याला क्षमा नाही. कदाचित न्यायालयात आणि ह्याच्यात काय होईल मला माहीत नाही, पण त्याला कुठेतरी एक वेगळं न्यायालय जगामध्ये तिथे नक्की त्याची शिक्षा आहे. पंकजाताई, धनंजय मुंडे असं म्हणालेत की नवा भाऊ आलेला आहे आणि त्याच्यामुळं हा वाद निर्माण झालेला आहे. म्हणजे मुंडे साहेबांनी ज्या भस्मासुराला गाडलं होतं त्यालाच पंकजाताईंनी जिवंत केलेलं आहे असं धनंजय मुंडे म्हणतायत. का म्हणतायत, कशासाठी म्हणतायत हे कळत नाही आहे, पण हा नवा भाऊ कोण आहे याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्यांनीच कळ लावली आहे
असं त्यांचं म्हणणं आहे. धनंजय अत्यंत घाणेरडं गलिच्छ राजकारण करतो, त्यामुळे मला त्याच्या प्रत्येक घाणेरड्या गलिच्छ खोट्या टिप्पणीवर बोलणं नाही आहे. आपल्या बहिणीला कोणी रेटतं ही भाषा धनंजयनी बांधली आहे, ती दुसऱ्यांवर ढकलूच कसं शकतो तो. माझ्याविषयी तो दुसरं तो कोणी असं बोललं नाही आहे. कोण भाऊ, काय भाऊ, काय उगीचंच डायव्हर्ट करतोय, काय हे घाणेरडपण आहे, ह्याचं मला उत्तर द्यायची इच्छा नाही. आशिष पंकजाताई, तुम्ही म्हणताय उत्तर द्यायची गरज नाही, आणि खरंच काय कारण आहे दुसऱ्या तुमच्या यातना तुम्हाला जे वाटतंय ते समजू शकतो. हा बोला, तुमच्या तोंडातून कोणी दुसरं बोललंय का? बरोबर आहे, बरोबर आहे. दुसरा त्यांच्या तोंडातून दुसरं कोणी बोललंय का? कुणावर ढकलतायत? आणि ज्यांच्यावर ढकलतायत, माफ करा आशिष, त्यांच्या बरोबर ह्यांनी 7 वर्ष नांदलेत ना. ते माझ्याकडे आले की ते वाईट झाले का? हे सगळे राजकीय नेते जे राष्ट्रवादीत होते ते पवित्र होते? विषय त्यांचा आणि कुणाचाच नाही हा विषय जगामध्ये, हा कुणाचा नाही. गोपीनाथ मुंडेंचा पण विषय नाही, हा दोन बहीण भावांचा विषय, हा स्त्रीच्या मर्यादेचा विषय. आपल्या बहिणीविषयी इतका अक्राळ विक्राळ चेहरा करून, गलिच्छ हातवारे करून जर कोणी बोलत असेल, तर त्या बहिणीच्या मनावर आत्ताही तुम्ही बघताय मला पूर्ण घाम येतोय, माझी तब्येत खरंच ठीक नाही आहे. आदरणीय सर्वे सर्वा नेत्यांना कहेचे नाटक जर वाटत असेल तर त्यांची संस्कृती तशी असेल असं मला वाटतं, कारण त्यांनी पण हातवारे करून घाणेरडी भाषणं केलीच आहेत सभेमध्ये. संस्कृतीला धनंजय शोभतो. पंकजाताई, धनंजय मुंडे असंही म्हणाले, 10-12 वर्ष लहान मुलीला जर कोणी असं बोललं तर माझ्या बाबांनी एखादी क्षमा केलं नसतं. माझी अपेक्षा नव्हती की पवार साहेब याला अशी खिल्ली उडवतील. तुम्हाला असं वाटतंय की धनंजय मुंडेंना शरद पवारांकडनं किंवा अजित पवारांकडनं चिथावणी मिळते, शह मिळतोय, आणि त्यामुळं ते असे वागले आहेत? मला असं काही वाटत नाही, मला असं काही वाटत नाही. मला जेव्हा पार्थ पवारला सगळे खिल्ली उडवत होते, भाषण करत होते ते चुकीच्या पद्धतीने, तर मी लहान आहे मुलगा, शिकेल अजून, त्याला त्याची अशी मस्करी करू नका. मी ऑन मीडिया सांगितलंय तर मी माझ्यापेक्षा लहान माणसासाठी मोठे पण दाखवले. पण जेव्हा एखाद्या बहिणीविषयी घाणेरडं बोलतो भाऊ, तर मला असं जे काही मला ऐकण्यात आहे, मला बोलण्यात वेळ मिळाला नाही, पण मी जे ऐकलं त्याच्यात अजितदादा म्हटले की असं बोलायला नाही पाहिजे, चुकीचं आहे. पण पवार साहेब म्हणले बहीण भाई हा शब्दच चुकीचा नाही आहे, किंवा ह्याच्यामध्ये चक्कर कशी येते, म्हणजे त्यांनी खिल्ली उडवली. जे काही माझ्याकडे टीव्हीवरची बातमी आली, खरी खोटी मला त्याची कल्पना नाही, पण असं बोलले तर मी नाराज झाले. म्हणजे मी त्यांच्याकडे एक चांगला नेता म्हणून बघते, त्यांच्याकडे काही शिकण्याच्या भूमिकेने त्यांच्याकडे बघते, पण मला असं लक्षात आलं की ह्या सगळ्या पार्श्वभूमीमुळे आमचं घर फोडणं, आमचाच बाण आमच्याच छातीवर मारण्याचा प्रयत्न करणं आणि या गोष्टीची खिल्ली उडवणं, मला तर माझ्यासारख्या नवीन राजकारणात काम करणाऱ्या माणसाला याच्यातनं फक्त वेदना आणि तीव्र निराशा झालेली आहे. राजकारणाच्या या गाणीतून कसं समाजाला बाहेर काढावं हा प्रश्न माझ्याकडे आणि मला ते कठीण दिसते. पंकजाताई, धनंजय मुंडे असं म्हणतायत की ती क्लिप जी आहे तिची फोरेन्सिक टेस्ट झाली पाहिजे, तिची तपासणी झाली पाहिजे. पण तुम्हाला हे कळलं होतं जेव्हा त्यांनी ते वक्तव्य केलं? मला असं वाटतं त्यांचं वक्तव्य 3-4 दिवसांपूर्वीच आहे आणि तेव्हापासूनच तुम्ही व्यतीत झाला होतात. त्याची एवढी पोस्टमार्टम आपण करण्याचे अर्थ नाही. तुम्ही जर त्यांची बाजू घेत असाल तर तुमच्याविषयी पण माझ्या मनामध्ये असंच प्रश्न निर्माण होईल. मला वाटत नाही याची कुठलीही पोस्टमार्टम करायची गरज आहे. कोणी किती दिवसापूर्वी आपल्या बहिणीविषयी असं बोललं तर ते काय क्षम्य आहे? कोणते भाषण, पहिले तर विड्याच्या भाषणात माझा उल्लेख करण्याची आणि माझ्याविषयी असं घाण बोलण्याची आवश्यकता नाही. आणि ते क्षम, आणि मी ह्याचा उपयोग नाही आहे बेसिकली, या चर्चेचा आता उपयोग नाही आहे. तो विषय तुम्ही सोडायला तयार नाहीत. मी तर बोलायची माझी इच्छाही नाही. मला सांगितलं तुमचे न्यूज चॅनलवाले फार काहीतरी सांगतात की मतदानाविषयी बोलायचं, ह्याच्याविषयी बोलायचं, हा विषय तुम्ही सोडत नाही आहे. समहाव हा विषय कोणीही कसा घ्यावा हा त्याच्या चारित्र्याचा प्रश्न आहे. पंकजाताई, तुम्ही खूप लकी आहात की तुमच्या कॅम्पेनची सुरुवात तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली, सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. म्हणजे तुमचं कॅम्पेन, तुमचा प्रचार इतका जोरात असताना ही घटना, हा वाद पुढे आलेला आहे, पुन्हा बॅक टू स्क्वेअर वन सगळं आलं, पुन्हा तेच जे महाराष्ट्रानी बघितलं आहे, मुंडे विरुद्ध मुंडे. तुम्हाला असं वाटतं की हा नाहक वाद पुढे आला कारण तुमचं कॅम्पेन खूप जोरात होतं, अमित शहा, नरेंद्र मोदी सगळे तुमच्या मदतीला धावून आले, किंबहुना या हे दोघे धावून आल्यामुळं नवा OBC चेहरा भाजपनं पुढे आणला अशीही चर्चा सुरू झाली. अमित शहा आणि मोदी हे माझ्या मदतीला धावून नाही आले. मी त्यांची एक कार्यकर्ता आहे आणि त्यांनी अनेक सभा राज्यात घेतल्या आहेत. मला काही अडचण होती किंवा मी मदतीची हाक मारली असं काहीच नाही आहे.
हे एक नॅचरल प्रोसेस आहे. एखादा नेता एखाद्या माणसाकडे आपल्या कार्यकर्त्याकडे आपल्या मंत्र्याकडे सभा घेतो. फक्त माझीच का चर्चा होते महाराष्ट्रभर की माझ्या मदतीला धावून आले, कारण माझा विरोधक तसा क्लिष्ट आणि विचित्र बुद्धीचा आहे. सगळीकडे त्यांनी सभा घेतल्या आहेत ना, मग त्यांची अमित शहानी राम शिंदेंकडे सभा घेतली, अनेक ठिकाणी सभा घेतली, परतूरला सभा घेतली मोदीजींनी, मग माझ्याच विषयी काय मदतीला धावून आली ही चर्चा आहे. मला काय मदतीची मागणी मी केली होती कोणाकडे? माझी मदत कोणी करू शकत नाही. माझी मदत ते मला आशीर्वाद देऊ शकतात आणि तू निवडून ये बाबा तुझ्या विकासासाठी हे करू शकतो, मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करू शकतो. ते एका कार्यकर्त्याच्या प्रचाराला आले, त्याच्यात मदतीला धावून यायचा विषयच काय मला लॉजिक नाही कळत. फक्त पंकजा मुंडेच्या सभांची एवढी चर्चा आवश्यक नाही, पण माझं हे भाग्य आहे की मोदीजी माझ्याकडे आले, माझं हे भाग्य आहे की अमित शहांनी मला सांभाळलं. आता मला माहीत नाही माझं भाग्य आहे का नाही की परळी आणि बीडच्या जनतेमध्ये एवढी प्रगल्भता आजच्या राजकारणामध्ये आहे की त्यांना पुढच्या विकासाची दिशा दिसत आहे. आत्तापर्यंत तर त्यांनी दाखवलीच आहे, आता बघू काय होतं 24 ला. मी या राजकारणाने कंटाळलेली आहे, पण मी अशा फेजमध्ये आहे की मी माझ्या लोकांना अशी वाऱ्यावर परत सोडू शकत नाही आणि म्हणून मी लढतीये. पंकजा, शेवटचा प्रश्न बघा, अमित शहा असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, तुमच्यासाठी सभा घेतात, तुमच्या प्रचारात येतात, तुम्हाला मोठं करतात, त्यामुळे एक चर्चा पुन्हा सुरू होते की नवं ओबीसी नेतृत्व भाजपमध्ये उभं राहण्याचा प्रयत्न अमित शहा असतील, नरेंद्र मोदी आहेत, ते राज्यात करतायत, आणि त्याचवेळी तुमचीसुद्धा इच्छा मुख्यमंत्रीपदाची लपून राहिलेली नाही, त्यामुळे चर्चा तर होणारच. चर्चा होते तर आनंद आहे, पण ह्या सगळ्या चांगल्या चर्चेला गलिच्छ चर्चांचं आवरण चढले असल्यामुळे त्याच्यात त्या म्हणजे मन चांगल्या विषयाला आता परत खोदून आठवणी काढाव्या लागतील. खरंच माझं भाग्य आहे, मला माझ्या नेत्यांनी एवढं स्थान दिलं हे माझं भाग्य आहे, पण ज्या राजकारणात मी रुतलेली आहे तिथे चिखल झाला आहे आणि चिखलातून काय उगवतं हे बघायचं आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, कारण तुम्ही चवताळलेला आहात, तुम्ही बोलत नाही आहात, पहिल्यांदा बोललेला आहात एका संवेदनशील विषयावरती. मी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले पत्रकार म्हणून, त्याला तुम्ही अगदी निर्भीडपणे आणि म्हणजे माहिती आहे की आशिष जाधव हा खोचक पत्रकार आहे, तरी सुद्धा उत्तरं दिली आहेत, म्हणजे त्याबद्दल तर धन्यवादच. पण मला पुन्हा एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला जी चीड आलेली आहे झाल्या वादाविषयी, झाल्या प्रकाराविषयी, तो जो लढा आहे तो तुम्ही न्यायालयात पोलिसांमध्ये तर नेलेलाच आहे, पण तो कितवर तुम्हाला लढायचा आहे? मी पोलिसात तक्रार केलेली नाही, माझ्या कार्यकर्त्यांनी सोमोटो केलेली आहे. मला हा लढा कुठेही लढायचा नाही आहे, कारण मला कोणत्याही पोलीस व्यवस्था, न्यायालय, महिला आयोग, पार्टी, कुठल्याही फ्रंटवर मला कोणाचीही मदत हवी असे मी कधी बोलले नाही ना, मला ती माझा तो स्वभाव आहे. त्यामुळे मला कुठलीही लढाई लढायची नाही. माझा दुर्दैव आहे एखाद्या दुसऱ्या मुलीच्या बाबतीत हे घडलं असतं, तिच्या पाठीशी उभी राहून मी न्यायालयात हा गेले असते, पण आता जर न्यायालयात गेलो तर परत त्याला मलाच काहीतरी वळण लागेल हे दुर्दैव आहे, आणि म्हणून ही लढाई न्यायालयात नाही. आता ह्याच्यापेक्षा मोठं न्यायालय त्यांच्या कोर्टात ही लढाई आहे, आणि त्याच्यात सत्याची जीत होते का हार होते हा विषय निवडणुकीच्या मतांमध्ये तुम्ही तोलू नका. हा विषय लोकांचा आणि जनता जनार्दनाचा आणि त्याच्याही पलीकडे काही न्याय असतीलच ना जगामध्ये, तिथे पोचला आहे. मला आता कुठल्याही बाकी व्यवस्थेविषयी माझी अपेक्षा याबद्दल नाही आहे. लोकांच्यासाठी मी लढले, महिलांसाठी लढेन आणि भविष्यातही लढेन, पण मला आता अपेक्षा कोणत्याही न्यायाची नाही. ठीक आहे, कारण हा अन्यायाची आता अति झाले आणि त्याच्यावर पुन्हा पंकजा मुंडे असल्यामुळे याची चर्चा होत नाही. दुसऱ्या कोणा बाबतीत असं झालं असतं तर त्याची कदाचित इतकी चर्चा झाली असती आणि त्या महिलेच्या बाजूनी सगळे मोठे मोठे नेते बाईट द्यायला सरसावले असते. पण आज हे दुर्दैव की ह्याचे घाण राजकारणाच्या चष्म्यातून याला बघितलं चाललंय. चांगल्या चांगल्या मोठ्या दिग्गज नेत्यांकडून ह्यांना बघितलं चाललंय, महिला नेत्या म्हणणारे, सर्वसर्वा म्हणणारे लोकांकडनं ह्याला, मीडियाकडनं ह्याला बघितलं चाललंय ज्या पद्धतीने, त्याच्याबद्दल मी अत्यंत घोर निराशा व्यक्त करते आणि मला त्याच्याकडनं अपेक्षाच नाही न्यायालयाची. तुम्ही येऊन विचारता मला प्रश्न म्हणून मी उत्तर देते. पंकजा, एक शेवटचा प्रश्न राहवत नाही, कारण गोपीनाथ मुंडे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि आम्ही पत्रकार सुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्या बरेच संपर्कात होतो, तुम्हालाही ते माहिती आहे. शेवटचा प्रश्न हा आहे की गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार म्हणून तुम्ही राजकारणात आहात, धनंजय मुंडे हे पुतणे आहेत, त्यांनाही असं वाटतं की गोपीनाथ मुंडेंचाच वारसा त्यांच्या माध्यमातून पुढे चालावा, आणि त्यातून मग कुरघोडीतून असे वाद उफाळून येतात. एकदाचं हे स्पष्ट झालं पाहिजे की गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसदार कोण आहे, की जो गोपीनाथ मुंडेंचा वारसा
मराठवाड्यात परळीत बीडमधून महाराष्ट्रापर्यंत नेईल? काय या प्रश्नाचं उत्तर द्यावं आशिष? तुम्ही सर्टिफिकेट द्या, गोपीनाथ मुंडेचा वारसा कोण आहे, कोणीही द्या. हे काय उत्तर आहे? काय वारसा आणि काय चाललंय? तिकडे गोरे मानखटावमध्ये दोन सख्खे भाऊ लढत आहेत. प्लीज फोकस देअर. हा माझा विरोधक आहे ना, त्याला तमाशा आवडतो, मीडियाला पाठवायचं, प्रश्न द्यायचे, आणि हे मला नाही आवडत. मला या विषयावर माझा आज भीष्म प्रतिज्ञा आहे. माझा धनंजय मुंडे हा विषय माझ्यासाठी आज संपला आहे. माझ्या जिभेवर त्याचं नाव कधीच येणार नाही. माझे त्याला मनापासून आशीर्वाद आहेत. ईश्वर करो त्याच्या पापाची शिक्षा, त्याच्या वागण्याची शिक्षा त्याच्या परिवाराला मिळून, एवढंच मी याने मिस्ताजी सांगते. आणि माझ्या वडिलांचा वारसा कोण हा प्रश्न आता संपला पाहिजे. माझ्या वडिलांचा वारसा कोण हे ठरवण्याचा अधिकार कोणाला, पत्रकारांना नाही, मीडियाला नाही, कोणालाही नाही. तो वारसा 5 वर्ष मी यशस्वीपणे चालवलाय, आणि कोणीही एखादा फाटका माणूससुद्धा तो असू शकतो, पण तो खोटारडा आणि क्रूर माणूस कधीच असू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही वेळात वेळ काढून झी 24 तासला ही मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद.